औरंगाबाद का नाम छत्रपति संभाजी नगर और उस्मानाबाद का नाम धारा शिव करने के राज्य सरकार के प्रस्ताव को केंद्र सरकार ने मंजूरी दे दी है। यह एक ऐतिहासिक फैसला है। शिंदे फडणवीस सरकार ने अपनी बात रखी। मी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, आमचे देशाचे नेते आणि गृहमंत्री अमित भाई शहा, मी केंद्र सरकारचा आभार मानतो की आज बहुप्रतीक्षित खूप प्रतीक्षित औरंगाबादचं नामांकन संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांकन धाराशिव करण्यात आलं, केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे। खरं तर या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेजींनी खूप राजकारण केलं। काँग्रेसने कितीतरी वेळा मताच्या राजकारणाकरता घुमजाव केलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर कधी मनातच नव्हतं, त्यांना कधी वाटतच नव्हतं की संभाजीनगर व्हावं, धाराशिव व्हावं। पण एक दिवस असा आला की उद्धव ठाकरेजी मायनॉरिटीमध्ये होते, मुख्यमंत्री होते पण मायनॉरिटीमध्ये होते, त्यांचे 50 आमदार निघून गेले होते। अशावेळी घाईघाईमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि घाईघाईत संभाजीनगर धाराशिवबद्दलचा जे बहुमतात नाही अशावर निर्णय घेतला, 2.5 वर्ष घेतला नाही, महाविकास आघाडीच्या 2.5 वर्ष सरकारच्या काळात त्यांनी घेतला नाही। पण जेव्हा त्यांना माहिती उद्या मला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायचा आहे, किमान जाता जाता काहीतरी सहानुभूती मिळवावी म्हणून संभाजीनगर धाराशिव करावं असा ठराव घेतला, पण तो ठराव चुकीचा होता। मी देवेंद्रजी आणि एकनाथजीचा आभार मानतो की मंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी तातडीनं संभाजीनगर आणि धाराशिव करण्याबाबतचा बहुमताने मंत्रिमंडळात निर्णय घेतला, विधानमंडळात मान्यता घेतली आणि केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आणि केंद्र सरकारने लगेच मोदी है तो मुमकिन है केंद्र सरकारने लगेच याला मंजुरी दिली। आज केंद्राचा निर्णय झाला, त्याचे आदेश आज संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे। महाराष्ट्रामध्ये आनंद उत्साह साजरा होतो आहे, संभाजीनगरमध्ये फटाके फुटतात आहे, धाराशिवमध्ये आनंदाचं वातावरण आहे।